गुड मॉर्निंग एवरीबडी, सकाळी सकाळी आपण आलोय ना म्हणून आपण गुड मॉर्निंग म्हणतोय. हा, तर आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आता तुमच्या समोर एक काय दिसणार आहे, स्क्रीन दिसणार आहे म्हणजे पडदा दिसणार आहे, आणि त्या पडद्यावर काही वेगवेगळी चित्र असतील, वाक्य असतील. हा, ते तुम्ही फक्त निरीक्षण करायचंय, तुम्ही काही बोलायचं नाही. तुमच्या सगळ्यांचं व्हिडिओ काय अनम्यूट आहेत ना स्पीकर, त्यामुळे तुम्ही काही बोलायचं नाहीये. ज्या वेळेला मी सांगेन बोलायला त्या तुम्ही बोलायचं. हा, फक्त आता निरीक्षण करा चित्राचं आणि त्या जे काय मी लिहिलंय त्याचं, आणि आपण आता पाठाला सुरुवात करूया. चला, आता तुम्हाला समोर दिसते का स्क्रीन? सगळ्यांना स्क्रीन दिसते का समोर? मॅडम दिसते का स्क्रीन? मॅडम आवाज येतोय माझा? आवाज येतोय? हा, तर आता आपला विषय आहे परिसर अभ्यास, आणि आपला आजचा घटक आहे काळाची समज. आज आपण काळाची समज हा धडा शिकणार आहोत. हा, तेव्हा आता फक्त स्क्रीन कडे लक्ष द्यायचंय आणि आपण आता सुरुवात करूया. विषय परिसर अभ्यास, घटक काळाची समज. हो ना, काळ मोजण्याची साधनं शिकायची आहेत. काळ म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत म्हणजे वेळ. मग आता ही साधनं कोणती? तर बघा, आपल्याकडे सुतार येतो, आपल्याला टेबल बनवायचं असतं, आणि मग टेबल बनवण्याकरता सुतार काय करतो तर लांबी, रुंदी, उंची हे सगळं घेतो, आणि त्याच्याकरता त्याला टेप लागते. म्हणजे टेबलाची लांबी, रुंदी, उंची किंवा टेबल बनवण्याकरता त्याला साधन तो काय वापरतो? लांबी, रुंदी मोजण्याकरता तो टेप वापरतो. तेव्हा टेप हे काय आहे? त्याचं साधन आहे. तसंच काळ किती झाला, किती काळ गेला, किती तास गेले, किती दिवस गेले, हे जे आहे ते मोजण्याकरता आपल्याला काही साधनांचा वापर करावा लागतात, आणि त्यांनाच म्हणायचं काळ मोजण्याची साधनं. हा, तर आता परत स्क्रीन बघायची. आता तुमच्या स्क्रीनवर एक सूर्य आलेला दिसतोय, गॉगल लावलेला सूर्य. सगळ्यांना दिसतोय ना छान गॉगल लावलेला सूर्य दिसतोय तुम्हाला? तर आता हे जे सूर्याचं चित्र आहे ना, ते का रे मी ठेवलंय? तर ते सूर्य हा सुद्धा अगदी पूर्वीच्या काळी, म्हणजे ज्यावेळी कोणतीही साधनं उपलब्ध नव्हती, कोणत्याही साधनाचा शोध लागलेला नव्हता, हा माणसाने शोध नंतर नंतर लावायला सुरुवात केली, पण अगदी पूर्वीच्या काळी माणसाला कोणत्याही साधनाचा शोध लागलेला नव्हता. म्हणजे आता सारखी तेव्हा साधने नव्हती. तेव्हा माणूस किती काळ झाला, कोणती वेळ झाली, हे त्याला ठरवायला त्याने कशाचा वापर केला? तर सूर्याचा वापर केला. तो कसा? तर बघा, सूर्य पूर्व दिशेला उगवतो, पश्चिम दिशेला मावळतो, हे आपण सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे. मग हा जो सूर्य उगवतो, सूर्य उगवला की लोक समजायला लागले की आता सकाळ झाली. सकाळ झाली म्हणजे सकाळ, सकाळची वेळ झाली, सकाळचा काळ झाला असं लोक समजायला लागली. त्यानंतर सूर्य मावळला की लोक म्हणायला लागली आता संध्याकाळ झाली, संध्याकाळचा काळ झाला. आणि ज्यावेळे सूर्य आपल्या डोक्यावर 12 वाजता ज्या वेळेला येतो, त्यावेळेला असतो माध्यान्ह काळ. काय कोणता काळ असतो? माध्यान्ह काळ. म्हणजे या सूर्याच्या उगवण्यावरून आणि मावळण्यावरून माणसाने काय तयार केले? काळाचं मोजमाप सुरुवात केली. कारण त्याला आधी माहिती नव्हतं ना कसं मोजायचं ते. मग त्याने सूर्याचा वापर केला. आपल्याकडे जे साधन असेल त्याचा आपण नेहमी वापर करतो, मग त्याच्यामध्ये त्याने कशाचा वापर केला? सूर्य. कारण तुम्हाला माहिती आहे की सूर्य काय करतो, सतत उगवतो आणि सतत मावळतो, तो कधी सुट्टी घेत नाही. असा हा जो सूर्य आहे, त्या सूर्याचा उपयोग करून माणसाने सकाळ, संध्याकाळ, दुपार हा काळ मोजला. आणि परत ज्यावेळेला सूर्य पूर्ण मावळतो म्हणजे दिसेन असा होतो, त्यावेळेला रात्र होते. हो ना, मग रात्र आले की सगळेजण झोपतात. म्हणजे अशा रीतीने माणसाने सूर्याचा उपयोग करून काळ मोजण्याचं साधन हा उपयोग त्याने केला. पण तुम्हाला माहितीये का मुलांनो, तर सूर्यावर आधारित कालगणना जी होते ना, त्याला आज भारतीय सौर कालगणना म्हणतात. म्हणजे आपले जे सौर वर्षातील महिने तुम्ही दुसरीत पाठ केलेले आहेत,
ज्याला आपण मराठी महिने म्हणतो, सोप्या शब्दात आपण काय त्याला म्हणतो, मराठी महिने. तर हे जे मराठी महिने आहेत ना, त्याचा पहिला महिना असतो चैत्र आणि शेवटचा महिना फाल्गुन. तर हे जे महिने आहेत मराठी महिने, त्यालाच आपण म्हणतो सौर वर्षातील महिने. म्हणजे सूर्याचा उपयोग करून सूर्याचं जे चक्र आहे त्याला कालचक्र म्हणतो आपण. त्या चक्रामध्ये कालगणना करण्यात आली आणि अशा रीतीने सूर्याचा उपयोग अगदी पूर्वी कालगणनेकरता साधन म्हणून करण्यात आला. त्यानंतर आपल्याला एक समोरच्या स्क्रीनवर तुमच्या आला असेल एक कोंबडा दिसतोय. आता कोंबडे म्हणजे तुम्ही म्हणा कोंबडा काय साधन कसं होणार, तर मग अगदी पूर्वी सूर्य झाला तरी साधन नव्हतं. मग हा जो कोंबडा आहे ना तो सकाळी आरवायचा. कोंबडा ओरडला की माणसांना कळायचं की सकाळ झाली ना, पहाट झाली. आणि मग तुमच्या आजीकडे, खूप जुन्या काळी आजीकडे किंवा कोणाकडे घड्याळ नव्हतं, आता आपल्याकडे घड्याळ आली, तर मग त्यावेळेला काय व्हायचं, तर ह्या कोंबड्याचा उपयोग व्हायचा. तर कोंबड्याच्या आरवण्याने लोक उठायची की सकाळ झाली असं समजायची आणि आपल्या कामाला लागायची. तेव्हा बघा निसर्गातल्या दोन गोष्टींचा माणसाने उपयोग करून घेतला, म्हणजे हा कोंबडा आणि सूर्य, या दोन गोष्टींचा माणसाने काळ ह्याच्याकरता कालमापन किंवा काल साधन म्हणून त्याने उपयोग करून घेतला. पण आता आपण हल्ली काय करतो, हल्ली कोंबड्याचं आरवणं आपण ऐकतोय का, तर नाही. आता हल्ली मोबाईलवर आई गजर करते आणि आपण उठतो, हो ना. कारण आता आपल्याकडे मोबाईल आहे, घड्याळ आहे, इतर साधनं सगळी निर्माण झालेली आहेत. पण पूर्वीच्या काही ही साधनं नव्हती आणि त्यामुळे आपण कोंबड्याचा वापर करत होतो. मग झालं हळूहळू माणसाच्या असं लक्षात आलं की ही जी दोन साधनं आहेत ना, त्या साधनांचा उपयोग मर्यादित आहे, या साधनांचा उपयोग मर्यादित आहे. तर आता आपण काहीतरी असं साधन निर्माण केलं पाहिजे, शोध लावला पाहिजे. आणि मग त्या साधनातून शोध लावला तो म्हणजे घड्याळाचा. समोर दिसतंय स्क्रीनवर सगळ्यांना घड्याळ. हा, आता हे घड्याळ तर तुमच्या ओळखीचं आहे सगळ्यांच्या. आपण येतात तुमच्या घरात भिंतीवर घड्याळ लावलेलं असतो, हो ना. तर या घड्याळामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर काळ मोजण्याचं घड्याळ हे एक साधन आहे. आणि आपल्याला याच्यात तीन काटे दिसतात. एक म्हणजे सेकंड काटा, दुसरा मिनिट काटा आणि तिसरा तास काटा. म्हणजे हा जो काळ आहे ना, त्या काळाचे तीन भागात विभाजन केलंय, सेकंद, मिनिट आणि तास. मग आता तुम्हाला ते कसं विभाजन झालंय ते मी सांगते. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. म्हणजे ज्या वेळेला ही 60 पूर्ण घरं, पूर्ण ज्या वेळेला हा गोल पूर्ण होतो, म्हणजे 60 घरं ज्या वेळेला सेकंद काटा फिरतो, त्यावेळेला त्याला म्हणायचं 1 मिनिट झालं. नंतर 60 मिनिटे म्हणजे 1 तास. म्हणजे परत जो मिनिट काटा आहे ना, तो मिनिट काटा ज्या वेळेला पूर्ण ती सगळी घरं फिरतो घड्याची, 60 घरं, तर त्यावेळेला होतो 1 तास. तेव्हा अशा रीतीने घड्याळामधून आपल्याला वेळ कळते आणि किती काय गेलाय. म्हणजे शाळेत येताना तुम्हाला 11:15 ची शाळा असेल तर आई म्हणते ना, चल अरे बाबा 11:10 झाले, चल पटपट 5 मिनिटच राहिली आहे ना. आणि मग तुम्ही शाळेत येता, मग शाळेमध्ये पण काय होतं, तर शिपाई दादा घड्याळ बघतो की शाळेची वेळ झाली, मग तो बेल देतो. तर अशा रीतीने बेल देऊन तो आपल्याला घड्याळाकडे बघून आपल्याला सगळं कळतं की किती काळ गेलेला आहे. तेव्हा तास, मिनिट आणि सेकंद हे आपल्याला या घड्याळामुळे कळतात. आता फक्त हे एकच घड्याळ आहे का, तर नाही. तर आता हे बघा, हे तुमच्या समोर आलेलं आहे ना, ते आहे अजून एक घड्याळ. आणि हे आपल्या पुस्तकात चित्र आहे, याला म्हणायचं वाळूचे घड्याळ. याला काय म्हणायचं, वाळूचे घड्याळ. तुम्हाला माहितीये का, 14व्या शतकात, 14व्या शतकात म्हणजे किती पूर्वी बघा, त्या 14व्या शतकात युरोपमध्ये या घड्याळाचा शोध लागला. आणि त्याची जर तुम्ही रचना बघितली, तुमच्या लक्षात येईल की दोन कप्पे दिसत आहेत या घड्याळाला, दोन कप्पे दिसत आहेत, एक वरचा कप्पा आणि एक खालचा कप्पा. आता वरच्या कप्प्यामध्ये पूर्ण वाळू भरतात, वरच्या कप्प्यामध्ये काय करतात, पूर्ण वाळू भरतात. आणि वरचा कप्पा आणि खालचा कप्पा यांच्यामध्ये छोटस छिद्र असतं, अगदी बारीक, अगदी बारीक. त्याच्यातनं वाळू दिसते बघा तुम्हाला, हळूहळू वाळू खाली उतरताना दिसते तुम्हाला. हा, तर वरच्या कप्प्यातली जी वाळू पूर्णपणे खालच्या कप्प्यात आली की 1 तास झाला.
असं एक तास झाला असं म्हटलं जातो, म्हणजे एक घटिका झाली असं म्हटलं जातो. तेव्हा याला हे जे वाळूचं घड्याळ आहे ना, ते 14व्या शतकापासून युरोपमध्ये त्याचा प्रचार झालेला होता. तर हे जे वाळूच्या घड्याळाचं, त्याचा आपल्याकडे काही जणांकडे आपलं शोपीस म्हणून पण आणून ठेवलेलं आहे. पण तर हे जे वाळूचं घड्याळ आहे ते 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये त्याचा शोध लागला. ओके. तर ते वाळूचं घड्याळ आपण आता समोर तुमच्या स्क्रीनवर दिसतंय. मी सांगितलं कसं काय होतं ते, की वरच्या कप्प्यातली वाळू जी आहे पूर्णपणे खालच्या कप्प्यामध्ये येते. त्यावेळेला एक तास झाला असं म्हणतात. म्हणजे काळ मोजण्याच्या साधनामध्ये या वाळूच्या घड्याळाचा उपयोग होतो. तुमच्या हे लक्षात आले, आकृती आपल्या पुस्तकात पण ती आहे. आता आपण पुढची आकृती, ही जी पुढची आकृती आहे तिला म्हणायचं घटिका पात्र. घटिका पात्र, घटिका म्हणजे काय, तास. घटिका म्हणजे तास. आणि हा जे घटिका पात्र आहे ना, त्याने सुद्धा आपल्याला काळ मोजता येतो. त्याची जर तुम्ही रचना बघितली या घटिका पात्राची, तर एक मोठं भांड आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटं भांड आहे. आता या घटिका पात्रामध्ये ते जे मोठं भांड आहे ना, त्याच्यात पाणी भरलं जातं. मोठ्या भांड्यात पाणी भरलं जातं आणि छोट्या भांड्यात जर तुम्ही बघितलं ना, तर त्याला पण एक बारीक छिद्र आहे. छोट्या भांड्याला पण एक बारीक छिद्र आहे आणि मोठ्या भांड्यातलं पाणी हे छोट्या भांड्यामध्ये हळूहळू यायला लागतो. आणि ज्यावेळी ते छोटं भांड पूर्ण ज्यावेळी काय होतं भरतं, त्यावेळेला एक घटिका झाली, म्हणजे एक ताल झाला असं म्हटलं जातो. तेव्हा या घटिका पात्राने सुद्धा आपल्याला काळ मोजता येतो. आता हे जे खालचं घटिका पात्रातलं जे मोठे भांड आहे ना, त्याला घंगाळ असं पण म्हणतात. काय म्हणतात त्याला, घंगाळ. हा शब्द तुम्हाला नवीन असेल पण तुम्ही तो लक्षात ठेवायचा आहे, ती घंगाळ असं म्हटलं जातो. हा, तेव्हा घटिका पात्राचं तुम्हाला कळलं कसं साधन म्हणून वापरलं जातं ते. ओके. आता हे तर आपल्या सगळ्यांना माहितीचं चित्र आहे, दिनदर्शिका. दिनदर्शिका, त्यालाच आपण इंग्रजीत काय म्हणतो, कॅलेंडर. ही जी दिनदर्शिका आहे ते अतिशय महत्वाचं साधन आहे काळ मोजण्यासाठी. महत्वाचं साधन म्हणजे दिनदर्शिका. आता या दिनदर्शिकेमुळे आपल्याला काय काय कळतंय, तर बघा, जानेवारी 2020 असं या, अरे दिनदर्शिकेत कालनिर्णय हे कॅलेंडर आपल्या सगळ्यांकडे असतं आणि जानेवारी 2020 असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. याचा अर्थ साल कळलं आपल्याला, 2020 या सालाचं ही कॅलेंडर आहे, या सालाची ही दिनदर्शिका आहे. आणि कोणत्या महिन्याची आहे, तर जानेवारी महिन्याची आहे. ही दिनदर्शिका जानेवारी महिन्याची आहे. अजून काय आपल्याला कळतंय, म्हणजे वर्ष कळलं, महिना कळला, त्याच्यानंतर आपल्याला इथे सगळे वार दिसत आहेत. बघा, रविवार, सोमवार, मंगळवार हे तुमचे सगळे दुसरीमध्ये झालेले आहेत, हो ना? तर ते वार, त्यांची नावं आपल्याला कळतायत दिनदर्शिकेमुळे. आणि त्याच्यापुढे अंक लिहिलेत, म्हणजे त्यांना आपण तारीख म्हणतो किंवा दिनांक म्हणतो त्या अंकांना, किंवा आपण काय म्हणतो, दिनांक किंवा तारीख म्हणतो. तर आपल्याला दिनदर्शिकेमुळे काय काय कळतंय, तर वर्ष, महिना, सप्ताह, वार असं आपण म्हणूया, आणि तारीख. म्हणजे काळाचे विभाजन सुद्धा यामध्ये पण केलेलं आहे. कशा कशात केलेलं आहे, वर्ष, महिना, सप्ताह, दिवस यामध्ये सुद्धा काळाचं विभाजन केलेलं आहे. मग आता वर्ष 2020 चालू आहे, महिना जानेवारी चालू आहे, आणि कोणत्या सप्ताहात कोणती तारीख आली आहे हे सुद्धा आपल्याला या दिनदर्शिकेवरून कळतं. हां, आणि आता याचं विभाजन कसं आहे बघा, की एका वर्षाचे किती महिने असतात, 12 महिने. म्हणजे वर्षाचं विभाजन की कशात केलंय, 12 महिन्यात केलंय. त्यानंतर एका वर्षाच्या 12 महिन्यानंतर आठवडा किंवा सप्ताह किती येतात एका महिन्यात, तर साधारण आपल्याला 4 सप्ताह दिसत, हो ना, 4 सप्ताह दिसत आहेत. बघा, 5, 12, 19, 26 तुम्हाला तारखा दिसत आहेत इथे. तेव्हा 4 सप्ताह तिथे आलेले आहेत आणि त्यातील कोणता सप्ताह चालू आहे हे आपल्याला त्या तारखेला, समजा 13 तारीख आहे, हो ना, तर 13 तारखेला कोणता वार आलाय आणि कोणता सप्ताह चाललाय हे आपल्याला समजू शकते.
तेव्हा सप्ताहातील वार समजतो आणि त्या वाराची आपल्याला तारीख सुद्धा समजते. त्यामुळे दिनदर्शिका हे कालमापनाचे अतिशय महत्वाचे साधन आहे. दिनदर्शिका हे कालमापनाचे अतिशय महत्वाचे साधन आहे. आणि अजून तुम्हाला दिसते का रे, त्या दिनदर्शिकेमध्ये काही तारखा लाल रंगाच्या दिस लाल रंगाने लिहिलेले आहे. रविवार, सगळे जे रविवार दिसतायत ना, ते लाल रंगा तुम्हाला दिसतायत. याचा अर्थ त्या दिवशी सुट्टी आहे, म्हणजे सुट्टीचा वार दर्शवण्याकरता या लाल रंगाचा वापर केलेला आहे. कारण आपल्याला ते स्पष्ट दिसायला पाहिजे, ठळक दिसायला पाहिजे ना, आणि म्हणून त्या लाल रंगाचा वापर करून त्या तारखा लिहिलेल्या आहेत. किंवा अजून काही जर सण असेल, एखाद्या महिन्यामध्ये सण असेल, बघा आता आपल्याला गणपती आलेत, आपले हो ना, गणपती आपले आलेत, तर ते 22 तारखेला आहे, तर त्याच्याकरता सुद्धा तो जी सुट्टी असेल त्या सुट्टीची तारीख जी आहे ती लाल रंगाने रंगवलेली असते. किंवा इतर सण जे असतील, इतर काही महत्वाचे दिवस असतील, सुट्टीचे दिवस असतील, ते सगळे त्या ठिकाणी काय केलेले आहेत, लाल रंगाने दाखवलेले असतात. म्हणजे आपल्याला पटकन कळतं, पटकन कळतं की या दिवशी सुट्टी आहे, कारण ती लाल रंगाने ती तारीख काढलेली आहे. किंवा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, हे जे आपल्याला दिसत आहेत, जे आपल्याला 6 जानेवारी महिन्याचा आहे, त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा त्याचा दिनविशेष आहे ना, 26 जानेवारीला, मग तो आपल्याला दिसतोय. तो रविवारी आल्यामुळे लाल आहे, आणि तिथे त्यांनी लिहिलेलं पण आहे प्रजासत्ताक दिन असं लिहिलेलं आहे. किंवा आता 15 ऑगस्ट आहे, तर आपल्याला 15 ऑगस्ट सुद्धा आपल्या ऑगस्टच्या कॅलेंडर मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ऑगस्टच्या कॅलेंडर मध्ये तुम्हाला 15 ऑगस्ट सुद्धा स्वातंत्र्य दिन असं त्या ठिकाणी त्या तारखेला लिहिलेलं दिसतो ना. म्हणजे अशा तर्कीने दिनदर्शिका हे काळाचं किंवा खूप मोठं साधन आहे काळ मोजण्याचं. त्यानंतर आता एक वर्तमानपत्र तुमच्या समोर आलंय, वर्तमानपत्र आलेलं आहे. हे वर्तमानपत्रामुळे सुद्धा आपल्याला काळाचं साधन म्हणून उपयोग करता येतो. कोणत्या काळातलं वर्तमानपत्र, आता केसरी आणि मराठा आहेत, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळातील ना ही वर्तमानपत्र असणार आहेत. आणि त्यामुळे यावरून सुद्धा आपल्याला काळ मोजता येतो की किती सालापूर्वी, किती काळापूर्वी, कितव्या शतकामध्ये ती ही गोष्ट घडलेली आहे, ही घटना घडलेली आहे, हे आपल्याला वर्तमानपत्रावरून कळू शकतो. म्हणजे समजा आता तुम्हाला आज काही एखादी बातमी हवी आहे, पण ती कधी आधी पण घडून गेलेली आहे, मग तुम्ही काय करणार, तर ते वर्तमानपत्र, त्या दिवशीचं वर्तमानपत्र काढणार आणि ती बातमी तुम्ही शोधणार की हा ह्या दिवशी हे झालेलं होतं. तसं आता इथे समोरच्या वर्तमानपत्रात तुम्हाला दिसतंय की केसरी मराठा वर्तमानपत्र आहे, म्हणजे लोकमान्य टिळकांचा तो काळ आहे आणि त्याच्यामध्ये ती वर्तमानपत्र दिसत आहे. आता इथे बघा, छोटी छोटी तुम्हाला नाणी दाखवली येतात हो ना. आता ही नाणी सुद्धा काळ मोजण्याचं साधन आहे. कशी, तर पूर्वीच्या काळी अगदी धातूचा जेव्हा शोध लागला नव्हता त्यावेळेला ही नाणी नव्हती, मग नंतर हळूहळू शोध लागला, धातूचा शोध लागल्यानंतर ही जी नाणी आहे ती तयार करण्यात आली. आणि त्याच्यावर जो राजा असेल त्या राजाचा काळ आणि त्या राजाचं चित्र, बघा इथे तुम्हाला एका ह्याचं चित्र दिसतंय, काही दिसतंय का बघा तुम्हाला, तर ते चित्र आणि त्या राजाचा काळ या नाण्यावरून तुम्हाला समजायला अतिशय सोपं होतं. म्हणजे काय समजण्याकरता या नाण्यांचा सुद्धा वापर केला जात होता. आता हे कोणी करत होतं, उत्खननात किंवा पुरातत्व विभागामध्ये हे याचा अभ्यास करण्यात आला. आणि ही नाणी बघा, 5 पैशाचं वगैरे नाणं तर पूर्वी अगदी होतं, पण आता काय झालेलं आहे ते आता आपल्या चलनामध्ये नाहीये, आता वेगळी नाणी आहेत ना. तेव्हा 5 पैशाचं नाणं, 10 पैशाचं नाणं आता आपल्याला दिसत नाहीये. तर ही म्हणजे त्या काळातली जी नाणी आहे त्या नाण्यांमुळे आपल्याला काळ मोजता येत होता. आता इथे तुम्हाला एक मूर्ती दिसतीये, या मूर्ती जुन्या जुन्या मूर्ती सुद्धा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना काळ मोजण्याकरता खूप उपयोगी पडतात. तुम्ही जर कधी म्युझियमला भेट दिली असेल, तर इन सॉफ्टवेअर म्युझियम, तर त्या ठिकाणी तुम्हाला या मूर्ती दिसतील. आणि त्या मूर्तींच्या खाली जी मूर्ती असते त्या मूर्तीच्या खाली कोणत्या शतकातील ती मूर्ती आहे, त्यामध्ये कोणत्या काळातील आहे, कोणत्या ते आपल्याला पूर्णपणे तिथे लिहिलेलं असतं. मग आम्ही म्हणतो की 14व्या शतकातील आहे,
आठव्या शतकातील आहे, नवव्या शतकातील आहे, हे सगळं आपण त्या ठिकाणी काय करतो आपल्याला समजतो. तेव्हा मूर्ती हे सुद्धा काळाचं एक मोजण्याचं साधन महत्वाचं आहे. इतिहासाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्याकरता या सगळ्या गोष्टींचा काय होतो उपयोग होतो. नंतर आता आपल्याला एक वास्तू दिसते, ताजमहाल. सगळ्यांना तो दिसतोय तुम्हाला. ताजमहाल ही एक वास्तू आहे आणि या वास्तूमुळे सुद्धा आपल्याला इतिहासाबद्दल समजू शकतो. त्या राजाचा काळ कोणता होता, माझा आवाज ऐकू येतोय ना? हॅलो, आवाज ऐकू. तर इतिहासाचा ताजमहाल ही किती सालातली आहे वास्तू, कोणत्या राजाने बांधलं आहे, हे सगळ्या प्रकारे आपल्याला या वास्तूवरून काय कळतो, तो काय कळतो आणि त्याचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातो. तेव्हा कालमापनाची आपल्याला मुख्य साधनं कोणती कळली, तर सूर्य, घड्याळ, वाळूचे घड्याळ, घटिका पात्र, दिनदर्शिका, प्राचीन वास्तू, नाणी, मूर्ती आणि बघा शेवट एक दिलंय भांडी. वेगवेगळ्या प्रकारची भांडी, ही जी भांडी आहेत ना, म्हणजे खापराचे तुकडे, आपल्या पुस्तकात खापराचे तुकडे असं लिहिलेलं आहे. म्हणजे आता खापराचे तुकडे म्हणजे ते भांड असणार ना, मातीचं भांड, आणि ते भांड ज्या फुटलं आणि त्या भांड्यांचे अवशेष सुद्धा आपल्याला कालमापनाकरता अतिशय उपयोगी पडतात. म्हणजे बघा मोहनजोदडो आणि हडप्पा ही जी प्राचीन नगरे होती ना, तिथे काही कारणाने ही नगरे जमिनीखाली गाडली गेली आणि नंतर ज्यावेळी उत्खनन करण्यात आलं त्यावेळेला असं दिसलं की त्या दोन्ही नगरातली जी भांडी किंवा जी मूर्ती वगैरे होत्या त्यावेळेच्या संस्कृतीच्या त्या त्यांना सापडल्या, पुरातत्व विभागाला त्या सापडल्या आणि त्यातून त्यांनी त्या काळाचा शोध लावला, त्यातून त्या काळाचा त्यांनी शोध लावला. म्हणजे बघा भांडी सुद्धा आपल्याला अतिशय उपयोगी पडतात आणि अशा प्रकारे आपल्याला कालमापनाची प्रमुख साधनं कळली आहेत, सूर्य, घड्याळ, वाळूचे घड्याळ, घटिका पात्र, दिनदर्शिका, प्राचीन वास्तू, नाणी आणि मूर्ती. आता इथपर्यंत सगळ्यांना मला वाटतं कळलेलं आहे. आता आपण थोडे प्रश्नोत्तराचा तास घेणार आहोत. मी तुमचं आता मूल्यांकन करणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना कळलं की आपण काय शिकलो, हो ना. मग आता आपण मूल्यमापनाकरता मी ज्याचं नाव घेईन त्यानेच मला उत्तर द्यायचंय. ओके, चला बघूया आता कोणाला छान उत्तर देता येत आहे ते. 2 मिनिटं थांबा. हा सगळेजण छान बसलेत ना. हा व्हेरी गुड. दोन मिनिटं थांबा. हा ओके. आता सगळ्यांनी पूर्ण ऐकलं ना, सगळ्या धडा पूर्ण ऐकला ना. हा मग आता तुम्ही उत्तर द्यायचे का मला, बघूया कोण उत्तर देत आहे. पहिल्यांदा तन्मय मला उत्तर देणार आहे. तन्मय, तन्मयचा माईक अनम्यूट कर. तन्मय तुझा माईक, तन्मय तुझा माईक अनम्यूट केला, व्हेरी गुड. तन्मय मला सांग की आता पण जो अभ्यास घेतला मी, धडा शिकवला, त्याच्यामध्ये तुम्हाला काळ कळले ना. हा मग काळ किती आहेत रे, काळ किती आहे सांग, किती काळ. हा परत सांग बाळा, परत सांग, काळ किती आहेत. तीन आहेत, बरोबर. काळ किती आहेत, तीन आहेत. व्हेरी गुड, तन्मयने चांगलं उत्तर दिले, म्हणजे तन्मयचं लक्ष होतं. चला आता नम्रता. हा नम्रता तुझा माईक अनम्यूट कर. नम्रता तुझा माईक अनम्यूट कर. नम्रता माईक अनम्यूट केलं नाही तू. नम्रता उत्तर देणार आहेस ना तू. बर, संघर्ष. हा संघर्ष तू माईक अनम्यूट कर. ओके, आता त्याने तन्मयने आपल्याला काळ तीन येथे सांगितलं, हो ना. मग आता संघर्ष काय सांगणार आहेत, काळाची नावं सांगणार आहेस मला. सांग काळाची नावं सांगायची तुम्हाला. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. व्हेरी गुड, वर्तमान काळ, भूतकाळ आणि
भविष्यकाळ ही आपल्याला काळाची तीन नावं तुम्हाला कळली. आता स्वरा सांगणार आहे. स्वरा तुझा माईक अनम्यूट कर. तर आता काय मोजण्याची साधनं मी सांगितली मग अशी शेवटची जी आपण स्क्रीनवर बघितली ना सगळी साधनं त्याच्यातल्या एका साधनाचं नाव मला तू सांगायचंय. स्वरा काय मोजण्याच्या एका साधनाचं नाव सांग. सांग स्वरा. घटिका पात्र. व्हेरी गुड. घटिका पात्र. घटिका पात्र हे काय मोजण्याचं एक साधन आपल्याला स्क्रीनवर पण बघितलं आपण आणि त्याची माहिती पण मिळवली. ओके आता कोणी शुभम. शुभम तू पण कर अनम्यूट. शुभमने अनम्यूट केलं का. हा आता अजून. हा आता अजून एक सांग काय मोजण्याचं साधन. हा सांग. वाळूचे घड्याळ. बाई वाळूचे घड्याळ. वाळूचे घड्याळ हे सुद्धा काय मोजण्याचं एक साधन आहे. व्हेरी गुड. आता ओमकार सांगणारे. ओमकार तुझा अनम्यूट कर. तुझा अनम्यूट. हा ओके ओमकार तू अजून एक साधन सांग मला. कोणत सांग ओमकार. काय मोजण्याचं एक साधन सांग. हा तुझा आवाज येत नाहीये मला. ओमकार बोल. हॅलो. हा बोल ओमकार. काय भविष्यकाळ. नाही काळ मोजण्याची साधनं आपण बघितली ना. ओके नाही आता हिने काय सांगितलं. घटिका पात्र सांगितलं. त्याने वाळूचं घड्याळ सांगितलं. तसं तुला कोणतं साधन येत आहे सांगता. सांग. ठीके लाकडाचं घड्याळ. लाकडाचं घड्याळ. ठीक आहे त्याला वाळूचं घड्याळ आपण म्हणूया. ओके किंवा नुसत्या घड्याळचं लाकडाचं घड्याळ पण असू शकतो. ओके घड्याळ. हा घड्याळ असं म्हणूया त्याला. काय म्हणूया. घड्याळ. घड्याळ म्हणूया आपण. आता एक सेकंड. आता अजून कोण मिळाले आपण बघूया. ओके ठीक आहे. आता आपल्याला स्वरालाच परत विचारावं लागणार आहे. स्वरा आता परत तूच सांगायचं. हो अनम्यूट. स्वरा परत तूच उत्तर दे आता मला कि अजून एक साधन सांग. अजून एक साधन सांग. दिनदर्शिका. दिनदर्शिका. व्हेरी गुड. दिनदर्शिका. सराने बरोबर उत्तर दिलं. दिनदर्शिका आपल्याला दुसरीत पण आपण ती शिकलेली हो. दिनदर्शिका ना बाईने आणली होती वर्गामध्ये आणि तुम्ही शिकलाय. तर दिनदर्शिका हे सुद्धा महत्वाचं साधन आहे. नम्रता तुझा माईक अनम्यूट नाही का होते. नम्रता कर जरा माईक अनम्यूट. हा व्हेरी गुड. हा मग आता सांग तू अजून एक साधन काय मोजण्याचं अजून एक. हा सांग. सांग नम्रता. बाई वासू. कुठेतरी चालेल. बोल बोल. वास्तू. ते वास्तू. 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 हा वास्तू. वास्तू म्हणजे इमारती. वास्तू याचा अर्थ काय. इमारती. हा इमारती. वास्तूंमुळे सुद्धा आपल्याला काय मोजता येतो. वास्तूंमुळे पण आपल्याला काय येतो. आता परत कोण आहे. शुभम कडे जाऊया आपण परत. हा शुभम चल तू परत अनम्यूट कर तुझं. अजून तुला काय आठवतंय का बघ काय मोजण्याचं साधन. बघ येत आहे का काय मोजण्याचं साधन. येत आहे का. तुझ्याकडे पुस्तक समोर असेल तर पुस्तकात बघून सांग मला. हरकत नाही आहे ना. बघा बरं. दिवस रात्र. दिवस रात्र. हा ठीक आहे. दिवस रात्र. ओके. आता संघर्ष तू सांग आता एक अजून काय मोजण्याचं साधन मला. संघर्ष तुझा. हा बोल. सूर्य. सूर्य. व्हेरी गुड. सूर्य. सूर्य हा सुद्धा काय मोजण्याचं साधन आहे. आता कोण राहिला आपला ओंकार आहे ना. हा ओंकार तू सांग अजून काही येत आहे का तुला काय मोजण्याचं साधन. आठवते का शेवटची स्लाइड आपण दाखवली होती ती. सांग आठवतय. ओंकारला आठवतय. ओंकार तुझा अनम्यूट कर. ओंकार अनम्यूट कर आणि सांग उत्तर. सांग उत्तर अनम्यूट करून. हा सांग. लाकडी कपाट. हा लाकडाचं कपाट. बर लाकडाचं कपाट. ओके तर अशा रीतीने आपण साधनं बघितली. आता मी दिनदर्शिकेचे छोटे छोटे प्रश्न विचारणार ना तुम्हाला. आपण दिनदर्शिका बघितली. हा तसं तन्मय पहिलं उत्तर दे
की आपण जी दिनदर्शिका बघितली त्याच्यावरनं तुला काय कळलं, एक एक काय कळलं ते मला सांगायचं. प्रत्येकाने मला एक एक सांगायचंय. हा सांग तन्मय, तुला काय कळलं दिनदर्शिकेवरून? काय कळतं? कोणत्या गोष्टी येतात त्यातली एक गोष्ट सांग मला तू. तू दिनदर्शिका बघितली ना समोर, मग त्याच्यामध्ये काय काय कळलं तुला? एक गोष्ट सांग. बोल. सांग तन्मय. तारीख होती. तारीख होती, ठीक आहे. तारीख होती, बरं. ओके, तू एकच सांगायची, मग आता पुढच्याला आपण विचारूया ना. हा नम्रता, तू सांग तुला काय कळलं दिनदर्शिकेवरून बघितल्यावर? बोल नम्रता. बर बर. संघर्ष तू जरा सांग, तोपर्यंत नम्रता विचार करेल. हा संघर्ष तू सांग दिनदर्शिकेवरनं काय कळलं तुला? वार. वार कळला. वार कळला. ओके, वार कळला. त्याच्यानंतर आता स्वरा सांगणार आहे ना तुला. सांग दिनदर्शिकेवरनं काय कळलं तुला स्वरा? हा कुठच्या दिवशी असतो ते? बरोबर, कुठल्या दिवशी उत्सव सण असतात ते कळतो. ओके, आता नम्रता तुला आठवलं का? नम्रता तुला उत्तर आठवलं? हा सांग नम्रता, अनम्यूट कर आणि सांग तुला उत्तर आठवलं असेल तर, कि दिनदर्शिकेवरून आपल्याला काय कळलं? बरं, मग आठव, मी तोपर्यंत पुढच्या शुभमला विचारते. हा हा आठवलं? तारीख. तारीख कळते. ओके, तारीख कळते. गेलेली तारीख आपल्याला आठवत नसेल तर बघायला. बरोबर आहे, बरोबर आहे. शुभम अजून काय, अजून महत्वाचं काय कळतं रे दिनदर्शिकेवरून? महत्वाचं पाहिजे आपल्याला थोडंफार. पण मी तुला आठवते का बघ महत्वाचं काय कळलं दिनदर्शिका समोर ठेवल्यानंतर? तुम्हाला काय कळलं महत्वाचं? त्याच्यावर काय काय लिहिलेलं होतं अगदी वर मोठ्या अक्षरात? कालनिर्णय तर लिहिलं होतं, पण त्याच्या खाली पण काहीतरी महत्वाचं लिहिलं होतं ना. काय होतं त्याच्यामध्ये, काय लिहिलं होतं सांग तन्मय. ओके स्वरा, तुला कळतय का? तुला येतय काय महत्वाचं लिहिलं होतं? महिने आणि वार. महिने आणि वार. आणि अजून 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 महत्वाचं होतं ना काहीतरी? बघा जरा विचार करा थोडा, अजून काय कळलं? महिनेवार तर कळलं, पण महत्वाचं काहीतरी होतं. कुणाला आठवतंय? ओंकार तुला आठवतंय? नाही आठवते. बघा विचार करा थोडाफार. 15 ऑगस्ट वगैरे. हा म्हणजे ते त्या त्या दिवसाला कोणतं काय वेगळं आहे ते आपल्याला कळलं, ते तिकडे लाल अक्षराने लिहिलेलं होतं. अजून काय कळतंय? अजून काय कळतंय? तर ठीक आहे, मी तुम्हाला दिनदर्शिका परत दाखवू का एकदा? हा आपण बघूया आणि मग तुम्ही मला उत्तर द्या. हा जरा थांबा 2 मिनिट, आपण बघूया परत. आधी बघा आता आली. हा आता बघा, आली तुमच्या समोर दिनदर्शिका. तुमच्या समोर दिनदर्शिका आली. आता थांबा. आली. ओके आता सांगा, आता सांगा मला कोणत्या महिन्याची आणि कोणतं वर्ष पण कळतंय ना आपल्याला दिनदर्शिकेवरून. मग आता सांग स्वरा, तू सांग कोणत्या महिन्याची दिनदर्शिका आहे स्वरा? स्वरा तुला आवाज येतोय माझा? हा हा जानेवारी, बरोबर. आणि तन्मय तू सांग कोणत्या वर्षाची आहे ते सांग. कोणत्या वर्षाची आहे ते सांग. कोणत्या वर्षाची आहे बघ तुला समोर. हा 2020, बरोबर. हा आणि आता शुभम आहे ना, शुभम आहे ना तिकडे हो ना. हा तर त्याने आता लाल अक्षरात जे लिहिलेलं आहे हा ते कोणत्या कोणता वार येतो? लाल अक्षरात जे सगळ्या तारखा लिहिल्या आहेत तो कोणता वार दिसतो रे तुला सांग. नाही ते बरं. नम्रता तुला येत आहे का सांगता? नम्रता तुला सांगता येते का की कोणता वार येतो लाल अक्षरात सगळ्या? रविवार आहे, कारण रविवारी सुट्टी असते आपल्याला आणि म्हणून सगळ्या त्या तारखा कोणत्या अक्षरात लिहिलेल्या आहेत? लाल अक्षरात लिहिलेल्या आहेत हो ना. बरं, आणि काही विशिष्ट धर्म सण समारंभ असेल तर आपल्याला दिनदर्शिकेवरून कळतो. हा बोला बोला. जानेवारी. हा जानेवारी महिन्याची दिनदर्शिका आहे. 2020 साल आहे, म्हणजे आता जे चालू आहे त्याच सालाची दाखवत आहेत ना दिनदर्शिका तुम्हाला.
म्हणजे त्या त्या सालाची दिनदर्शिकावरून आपल्याला कोणतं साल चालू आहे ते समजतं. ओके, आता पुढचा प्रश्न. हा आता आता आपण स्वाध्याय घेणार आहोत. मी काल तुम्हाला वही आणि पेन्सिल सांगितली होती ना आणायला, बरं नसेल आणाल तर मी तुम्हाला स्लाइड दाखवते आणि त्याच्यावरनं तुम्ही फक्त हवं तर बघून घ्या, जर आणली असेल तर लिहून घ्या तुम्ही 2 मिनिटात आपले. बघा दिसतोय स्वाध्याय तुम्हाला, सगळ्यांना स्वाध्याय दिसतोय. काय दिलंय बघा, चित्र काढायचंय, वाळूचे घड्याळ आणि साधं घड्याळ आणि नावं लिहायची. सगळ्यांनी 2 मिनिटात लिहून घ्या बघू आपला गृहपाठ आणि उद्या तो दाखवायचा आहे. हा करून बघा 2 मिनिट.